शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. अचानक सगळ्यात इंटरेस्टिंग राजकीय घडामोडी बघायला मिळण्याची शक्यता आहे ती शिर्डी लोकसभा मतदारसंघात. कारण शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात अशा दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण एकीकडे शिवसेना भाजप युतीकडे हा मतदारसंघ येत असला तरी थोरात विखे ठरवतील तोच खासदार शिर्डीत निवडून येतो असं बोललं जात आहे. अशातच शिवसेना राष्ट्रवादीत फूट पडल्या त्यामुळेच शिर्डीचे मतदार कुणाच्या पारडात आपली मतं टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शिर्डीचं राजकीय भवितव्य काय? थोरात विखे पाटलांची प्रतिष्ठा पणाला, मतदार कुणाच्या बाजूनं? दोन हजार 2019 ची लोकसभा निवडणूक सदाशिव लोखंडे यांना 1,35,000 मतांनी निवडून आले. पण आता शिर्डी लोकसभेचं चित्र वेगळं आहे. आता महाविकास आघाडीची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीकडून माजी मंत्री बबन धुलप यांनी दंड थोपटले. शिवसेना भाजप युतीकडून मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी हा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या तयारीला लागले, त्यामुळे शिर्डीत उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी भाजपसोबत आली असली तरी शिर्डी लोकसभा निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही, कारण राष्ट्रवादीला काँग्रेसची मतं पाडायची आहेत पण युतीचाच खासदार निवडून यायचा. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. नाही, आत्ता शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा जो आहे हा युतीकडेच आहे या पूर्वीपासून. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस जरी आज याच्यात आले असले तरी त्यांचं स्वागत आहे, परंतु खूप काही असं जास्त त्यांचा फरक जाणवणार नाही. इथं जो पारंपरिक मतदार आहे हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडेच लोकसभेसाठी. थोडी शंका तर आहेच, कारण जे आहे हे जे राष्ट्रवादीचं मतदान आहे हे पारंपरिक तसं काँग्रेसच्याच बाजूने झुकलेलं राहतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळं याचा थोडाफार फरक तर निश्चितच येईल. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2024 मध्ये कुणाविरुद्ध कोण? महायुतीचे संभाव्य उमेदवार रामदास आठवले, काँग्रेस कडून उत्कर्षा रुपवते, ठाकरे गटाकडून बबन घुलप, शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे. शिर्डी लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये महायुतीचे संभाव्य उमेदवार रामदास आठवले, काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते, ठाकरे गटाकडून बबन धुलप तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा आहे. पण ही निवडणूक विखे विरुद्ध थोरात अशीच राहणार असून यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे. रामदास आठवले यांची उमेदवारी संभाव्य असतानाच शिंदे गटाचे आजचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हेही लढतीमध्ये आहेत. परंतु रामदास आठवलेंना कुठेही मतदारसंघ नसल्यामुळे उमेदवार रामदास आठवले असण्याची शक्यता जास्त आहे. किंवा कदाचित सदाशिव लोखंडेही पुन्हा असू शकतात. परंतु मतदारसंघामध्ये लोखंडेंनी काही फारसं काम केलेलं नाही. आता आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्याकडून बबनराव घोलप यांची उमेदवारी असू शकते, काँग्रेसचे उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी असू शकते, किंवा अगदी लहू कानडे यांची उमेदवारी असू शकते, किंवा सुधाकरराव भालेराव यांची उमेदवारी असू शकते. परंतु या मतदारसंघामध्ये राजकीय निवडणूक होता विखे विरुद्ध थोरात किंवा विखे विरुद्ध तिथले स्थानिक सत्ताधीश अशी ही निवडणूक होईल. शिंदे गटात फक्त नेते मंडळी गेलेली आहेत, कार्यकर्ते ठाकरे गटातच आहेत असा विश्वास ठाकरे गटाला वाटतोय. लोकशाही असल्यामुळे शिर्डी लोकसभेतून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आता सध्या
महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललंय शिवसेनेत सुद्धा दोन गट पडले, परंतु एका गटामध्ये तुम्ही पाहत असाल तर फक्त काही आमदार खासदार नेते मंडळी गेलेत, कार्यकर्ते नाहीये, शिवसैनिक नाहीये त्यांच्या पाठीशी. आणि दुसरा जो उद्धव साहेबांचा आमचा जो पक्ष आहे उद्धव ठाकरे गट शिवसेना, ह्या आमच्या पक्षामध्ये तळागळातले कार्यकर्ते मतदार सर्वसामान्य शिवसैनिक ही सर्व लोक एकत्र आहेत. म्हणून येणाऱ्या काळात लोखंडे साहेब जरी आता पक्ष बदलून त्या शिंदे गटात गेले, त्यांनी गद्दारी केली, तरी यावेळेस शिवसेनेचाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येणार. दुसरीकडे शिंदे गटानं लोखंडे यांच्या कामावर विश्वास दाखवलाय. बंडखोरी नंतरही लोक काम पाहून मत टाकतील असं शिंदे गटाला वाटतंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले साहेब हे देखील या ठिकाणी मान्य करतील की शिर्डी लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये काम भरपूर प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे मला या ठिकाणी एक शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून असं निष्कर्ष सांगावंसे वाटतं की आठवले साहेब देखील या ठिकाणी जागा मागतील अशी काही शंका वाटत नाही. आणि खासदार लोखंडे साहेब यांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व भाजपा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना व इतर मित्र पक्ष मदत करतील व भरघोस मताने निवडून आणतील. शिर्डीत पुन्हा लोखंडेच निवडून येणार. 2014 199,978 मतांनी विजय. 2019 135,000 मतांनी विजय. 2024 बंडखोरीचा फायदा की फटका? त्यांनी मी 2014 ला मला बघितलं नाही, लोकांनी मी गावात गेलो नाही, तरी मोदी साहेब आणि ह्या परिसरामध्ये शिवसेना भाजपच्या युतीने या ठिकाणी युतीच्या ह्याने पण मला अनेक काँग्रेसवाल्यांनी इतरांनी पण मतं दिलेली आहेत. त्यामुळे मी 2,00,000 हे परत लोक बोलतील खोटं बोलतात खासदार साहेब, 199,978 मतांनी आलो, मला 2,00,000 22 मतं कमी पडली. त्यामुळे 2014 मतं दिले, आता 2019 देखील 135,000 मी निवडून आलो. आता पुढची निवडणूक आहे ही पक्षाचे नेते ते ठरवतील, जनता ठरवणार आहे, मी काय ठरवणार नाही. खासदार म्हणून मला माझ्या भागामध्ये काय, मी बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो घटना दिली लिहिलेली आहे त्या घटनेमुळे मी 2014 खासदार झालो, 2019 झालो, आता पुढे कधी होईल ते माहीत नाही. एकंदरीतच शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विखे आणि थोरात यांच्या राजकीय वाटचालीवरही परिणाम होणार असल्यानं दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडते का हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाय महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार यावरूनही चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेक, महाराष्ट्र.